तीन पॉइंट वरच्या बाजूचे, तीन पॉइंट खालच्या बाजूचे. अक्युपंक्चर मध्ये आपल्याला असं दिसेल की नेहमी कायम त्या याच्यामध्ये सारखा सगळीकडे समानता असते, बॅलन्स असतो, वर खाली आत बाहेर सगळीकडचा सतत बॅलन्स मेंटेन केलेला असतो. तर हा जो काय बॅलन्स आहे, या बॅलन्सच्या मागचं जे सगळ्यात महत्वाचं जे चायनीज फिलॉसॉफी मधलं तंत्र आणि तत्व आहे, आज त्याच्याकडे आपल्याला जायचं आहे. प्राची प्रथम आहे, शारी यू विथ अस? हा सर. हा, व्हेरी गुड, व्हेरी गुड. बाकी सगळ्यांचे चेहरे दिसतात, त्याच्यामुळे मला तुम्हाला विचारायला लागणार. ओके, तर हे जे काय तंत्र आपल्याला आज बघायचं आहे, त्याचा स्क्रीनशॉट एकदा दाखवतो. त्या ह्या या स्क्रीनशॉट मधलं एका बाजूला एक गोल दिसेल, त्याच्या आतमध्ये काळ्या पांढऱ्या रंगाचा एक डिझाईन आहे आणि वरती एक फळी आहे, सीसॉ सारखी फळी आहे. ते जरा चित्र डोळ्यामध्ये साठवून ठेवा, मग मी त्या गोष्टीकडे त्या गोष्टीकडे जाईन. हा ह्या इथे हा जो दिसतोय यिन यांग, हा इथे एक गोल आहे, त्या गोलामध्ये अर्धा भाग काळा आहे आणि अर्धा भाग पांढरा आहे आणि वरती त्या फळीवरती लिहिलेलं यिन आणि यांग आणि खालती लिहिलेलं आहे द युनिव्हर्सल सीसॉ. दिसलं सगळ्यांना? आज आपल्याला जे बोलायचं आहे हे ह्या यिन यांग बद्दल बोलायचं. यिन यांग ही चायनीज फिलॉसॉफी मधली सगळ्यात बेसिक फंडामेंटल कन्सेप्ट आहे. ऍक्च्युली ह्या यिन यांग कन्सेप्टचा प्रत्यक्ष ट्रीटमेंट करताना नवीन माणसाला काही उपयोग नसतो, पण तरी सुद्धा मी त्याच्यावर अर्धा पाऊण तास घालवतो. याच्या मागचं कारण असं आहे की हा जो अर्धा पाऊण तास घालवतो, हा अर्धा पाऊण तास तुमचं आयुष्य बदलण्यासाठी उपयोगी पडणारा अर्धा तास आहे. जरी डायरेक्टली अक्युपंक्चर ट्रीटमेंटसाठी नसलं, तरी आपल्या स्वतःच्या आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन, समाजामध्ये जे काही आजूबाजूला घडत आहे त्याच्याकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोन ह्या याच्यातनं आपल्याला मिळतो आणि म्हणून मी त्यासाठी हा वेळ घालवतो. तर हा यिन यांग म्हणजे काय कन्सेप्ट आहे, आपल्याला जो त्याचं जे चित्र बघितलं त्या चित्राप्रमाणे आणि रंगा याच्याप्रमाणे आपल्याला दिसतं की तो जो एक गोल होता, त्या एका गोलामध्ये एका बाजूला डार्क होतं आणि एका बाजूला व्हाईट होता. हे जे यिन यांग आहे, याला यिन यांग म्हणजे आपल्या मराठीत जर का त्याचं नाव द्यायचं झालं तर त्याला आपण सत असत असं म्हणू शकतो, सत्य आणि असत्य, सत असत. यिन यांगचं जी फिलॉसॉफी आहे, त्या यिन यांगची फिलॉसॉफी चायनीज फिलॉसॉफी असं सांगते की हे जे विश्व निर्माण झालं काही कोट्यानुकोटी वर्षापूर्वी, अब्ज परार्ध वर्षापूर्वी, त्यावेळेला ही जी काही विश्व आहे, हे विश्व म्हणजे एक एनर्जीचा गोळा होता. इट वॉज अ मास ऑफ एनर्जी, लंप ऑफ एनर्जी. त्याच्यामध्ये कोणतीही सिस्टीम नव्हती, त्याच्यामध्ये कोणतीही सुसूत्रता नव्हती. एक चिखलाचा गोळा जसा नुसता पडलेला असावा ना, असा तो एनर्जीचा गोळा या विश्वामध्ये होता. म्हणजे हे विश्व म्हणजे तो गोळा होता. कालांतरानंतर हा जो गोळा होता, हा गोळा सेपरेट व्हायला लागला. आणि हे जे सेपरेशन चालू झालं, ते कसं झालं चालू, तर यिन यांग या स्वरूपात झालं. ही चायनीज फिलॉसॉफी हे असं सांगते. आणि ते सेपरेशन व्हायला लागलं म्हणून त्याला काळ्या आणि पांढऱ्या रंगात त्यांनी दाखवलं, कारण दोन वेगवेगळे दिसायला पाहिजेत ना, समजायला पाहिजेत आपल्याला. ही झाली चायनीज फिलॉसॉफी. आपलं भारतीय तत्वज्ञान या बाबतीत जसं म्हणतं, ईशावास्योपनिषद म्हणून एक आपलं उपनिषद आहे, माझ्या मते त्या उपनिषदामध्ये त्याची सुरुवातच अशा प्रकाराने काहीतरी आहे की या विश्वाच्या सुरुवातीला परमेश्वर एकटा होता, या विश्वाच्या सुरुवातीला परमेश्वर एकटा होता आणि ह्या एकटेपणाचा त्याला कंटाळा आला म्हणून त्यांनी स्वतःपासून त्याची दुसरी एक प्रतिकृती तयार केली. कशासाठी? एकटेपणाचा टाइमपास. टाइमपास काय हो, एकटा बसून काय करणार तो? आता एकटं बसू शकत नाही म्हणून त्यांनी, आता ज्या वेळेला एखाद्या गोष्टीपासून दुसरी गोष्ट वेगळी होते, ती वेगळी कोण वेगळं होईल, हे वेगळं तेच वेगळं होईल. म्हणजे त्याच्या मूळ याच्यापेक्षा थोडस काहीतरी वेगळं असणं, हे हळूहळू सेपरेट व्हायला लागलं आणि ह्या सेपरेशन मधनं दोन आस्पेक्ट तयार झाले, एकमेकांच्या ते विरुद्ध आहेत.
हा, परंतु ते त्याच विश्वाचा एक भाग असल्यामुळे आत्मनिर्माण आहे. असे दोन भाग तयार झाले. आणि म्हणजेच काय, आपलं ही जी काय सगळी विश्व जे काय चालू झालंय, आपलं शरीर चालतं म्हणजे जन्मापासून ते कसं तयार होतं, सगळं सेल डिव्हिजननी तयार होतं. हे विश्व सुद्धा सेल डिव्हिजननीच तयार झालंय. ती पहिली एक परमेश्वर रूपी जी एक सेल होती त्या एकाच्या दोन झाल्या. एकाच्या दोन झाल्या म्हणजे कोण झालं, तो आपण जर का तो परमेश्वर जर का पुरुष स्वरूपात मानला तर पुरुष आणि दुसरी शक्ती, शिव आणि शक्ती ही जी आपल्याकडची कन्सेप्ट आहे ती एक शिव आणि त्याच्यापासून वेगळी त्याचाच भाग परंतु त्याच्यापासून वेगळी असणारी शक्ती. शिव आणि शक्ती असे दोन वेगवेगळे झाले. आता ह्या ज्या काही दोन शक्ती वेगवेगळ्या झाल्या ह्या आहेत एकाच्याच भाग, एकाचाच भाग आहे. आणि हा जो एकाचाच भाग आहे म्हणून त्याला असं त्याच्या बाबतीत आहे की ह्या ज्या दोन शक्ती कोणत्या, ज्यांना यिन यांग ज्या शक्ती आहेत, या यिन यांग शक्ती कोणत्या ज्या एकमेकांच्या विरुद्ध आहेत परंतु एकमेकांवर अवलंबून, एकाशिवाय दुसऱ्याचं पान हलत नाही. आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या विश्वामध्ये, आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीमध्ये ज्या ज्या कोणत्या गोष्टी एकमेकांच्या विरुद्ध आहेत त्या सगळ्या यिन यांग आहेत. उदाहरण सांगायचं झालं तर दिवस आणि रात्र. दिवस म्हणजे यिन यांगची आणखीन पण एक गंमत असते की एकमेक दोघांच्या तांगड्या एकमेकांच्यात गुंतलेल्या असतात. दिवस संपला की रात्र चालू होते, रात्र संपली की दिवस चालू होतं. एकमेकांना सोडून तर जाऊ शकत नाही पण एकमेकांपेक्षा वेगळे आहेत मात्र. त्यामुळे दिवस रात्र, थंड उष्ण, गरम उष्ण, नंतर आत बाहेर, ह्या ह्याच्यातलं ज्या ज्या गोष्टी थंड गार काळं अशा ह्याच्यातले आहेत त्या सगळे यिन म्हटल्या जातात. आता हे जे आहे हे मी पुन्हा एका या स्क्रीन शेअर मधनं तुम्हाला दाखवतो. यिन आणि यांग म्हणजे काय, इक्वल अँड ऑपोजिट फोर्सेस कंटिन्युअसली बॅलन्सिंग इच अदर. हे जे लोकांना दोन फोर्सेस आहेत काळा आणि पांढरा, हे दोन्ही फोर्सेस एकमेकांना सतत बॅलन्स करत असतात. पुढचा त्याचा भाग येईल. म्हणजेच काय, यिन कोणा एकाला आपण यिन म्हटलं की दुसऱ्याला यांग म्हणणार, म्हणजे इन आणि आउट. फेमिनाईन आणि मॅस्क्युलाईन म्हणजे स्त्री आणि पुरुष. रिसेप्टिव्ह आणि इजेक्टिव्ह. रिसेप्टिव्ह म्हणजे ग्रहण करणारा, इजेक्टिव्ह म्हणजे फेकून देणार, बाहेर टाकणार. स्टॅटिक आणि डायनॅमिक, स्थिर आणि चर. सेंट्रिपिटल म्हणजे केंद्रगामी, केंद्राकडे येणार, केंद्राकडे येणारी ऊर्जा. आणि सेंट्रिफ्युगल म्हणजे केंद्रापासून बाहेर जाणारी ऊर्जा. डार्क आणि लाईट. नाईट आणि डे, रात्र आणि दिवस. कोल्ड आणि हॉट, थंड आणि गरम, थंड आणि उष्ण. निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह. एवढ्या सगळ्या गोष्टी आहेत ना, म्हणजेच या एकमेकांच्या अपरंटली विरुद्ध दिसणाऱ्या परंतु एकाच याच्या दोन भाग असणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्यांना आपल्याला यिन यांग मध्ये डिव्हाइड करताना येतो किंवा ते यिन यांगचा भाग असतात. म्हणजेच हे जे प्रिन्सिपल आहे त्याचं हे काय आहे, दे आर अपरंटली अपोजिट टू इच अदर. एकमेकांपासून दिसायला भिन्न असतात म्हणून त्यांचा रंग, दोन वेगवेगळे रंग दाखवलेले. कॉम्प्लिमेंटरी टू इच अदर म्हणजे काय, दोन्ही एकमेकांना कॉम्प्लिमेंटरी असतात, एकाशिवाय दुसऱ्याचं अडतं. एकाला वर्णन करण्यासाठी दुसऱ्याची मदत घ्यायला लागते. प्रत्येकाला इंडिपेंडंट एक्झिस्टन्स नाही. काळा रंग काढून टाकला तर पांढऱ्याला अर्थ काय उरला. आणि त्यामुळेच रामराज्यामध्ये सुद्धा राक्षस होते,
देव आणि राक्षस, देव आणि दानव हे कायम पूर्वीच्या काळापासून आजपर्यंत आहेत. याच्या मागचं कारण, यिन आणि यांग हे दोन्ही एकत्रित नेहमीच अस्तित्वात असतात. सर्व जनता सज्जन कधीच असू शकत नाही, तिथे दुर्जन असणारच, आणि ज्या वेळेला दुर्जन असतात त्याच वेळेला सज्जनांची किंमत असते. बरोबर. आणि पुढची गोष्ट, आता हा जो बोल दाखवलेला आहे त्यातलं सगळ्यात महत्वाचं इथलं, इन्क्रीज ऑफ वन डिक्रीज अदर. इन्क्रीजिंग ऑफ वन डिक्रीजेस अदर, म्हणजे तुम्हाला आता इथे हे जे गोळे दाखवलेले आहेत त्या ह्याच्यामध्ये काय दिसतंय की हा ह्या लोकांना, चायनीज लोकांना खरं तर असं करताना आलं असतं की ह्या ठिकाणी फक्त एक उभी रेघ मारायची आणि इकडच्या बाजूला काळा रंग, इकडच्या बाजूला पांढरा रंग, असं साधं सोपं करताना आलं असतं. परंतु काय, एक वाढतं त्यावेळी दुसरं कमी होतं हे दाखवण्यासाठी म्हणून त्यांनी हा असा आकार आणलेला आहे. आणि दिसतं इकडे काळं वाढलंय त्यावेळेला पांढरं कमी झालंय, पांढरं वाढलंय त्यावेळेला कमी काळं कमी झालं. म्हणजे इन्क्रीज ऑफ वन डिक्रीजेस अदर. आणि पुढचा जो काळा डॉट, काळ्यामध्ये पांढरा ठिपका आणि पांढऱ्यामध्ये काळा ठिपका येतो असा की ऍट एक्स्ट्रीम ट्रान्सफॉर्म्स इन टू अनदर. तर हे असं, तर हे असं यिन यांगच्या चित्र असं, ह्या हे जे काय चित्र आहे ना यिन यांगचं, हे चित्र म्हणजे माझ्या दृष्टीने चायनीज लोकांनी बनवलेलं यिन यांगचं शिल्प आहे. यिन यांगचं शिल्प आहे, ते नुसतं काळ्या पांढऱ्या रंगातलं चित्र नाहीये. कारण त्याच्यात ह्या ज्या आस्पेक्ट्स आहेत यिन यांगचे, ते सगळे आस्पेक्ट त्याच्यामध्ये आलेले आहेत. सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी, आता या पुस्तकात इथे दाखवतो हा जो इथे यिन आणि यांग, काळा आणखीन पांढरा हा जो भाग दाखवलेला आहे, दोन भाग, हा ह्या दोन भागांमध्ये, ह्या दोन भागांमध्ये आपण आपण बघायला लागल्यानंतर असं दिसतं आपल्याला काय दिसतं, आम्ही काय म्हटलं होतं की यिन आणि यांग हे एकमेकांपासून वेगळे होऊ शकत नाही. यिन आणि यांग एकाच याचे दोन भाग आहेत, ते एकमेकांपासून वेगळे होऊ शकत नाहीत. आणि दिसतं काय आपल्याला की हा एक काळा आहे ना तो पांढऱ्याचा पाठलाग करतोय, पांढरा काळ्याचा पाठलाग करतोय, असं एक ह्या चित्राच्या आकारांवरून अशी. म्हणजेच काय की यिन आणि यांगचा जो बॅलन्स आहे हा बॅलन्स कधीही स्थिर नसतो, तो सतत बदलत असतो. याचं कारण एक बदललं की दुसऱ्याला कंपल्सरी बदलायलाच हवं, आणि नाही बदललं तर काय होईल. समजा एक यिन यिन जे काळं आहे ते वाढलं आणि यांग जे पांढरं आहे लाईट कलरचं, ते काळं वाढल्यावर पांढरं जर का कमी नाही झालं तर काय होईल, काय होईल, गोलामध्ये मावणार नाही, ते गोलाच्या बाहेर जाईल ना. म्हणजेच काय की त्या त्या संपूर्ण चक्रामध्ये राहणार नाही, ते बाहेर जाईल. हा आता ह्या यिन यांगकडे बघताना, आजच्या आपल्या जगामध्ये यिन यांगकडे बघताना असं म्हणा की यिन म्हणजे स्त्री आणि यांग म्हणजे पुरुष, यिन म्हणजे स्त्री यांग म्हणजे पुरुष. कोणत्याही कुटुंबामध्ये नवरा आणि बायको हे जोडपं असतं. हा हे जे काय जोडपं असतं हे तुझं आणि माझं जमेना आणि तुझ्या वाचून करमेना अशी बऱ्याच ठिकाणी अवस्था असते. याचं कारण हे यिन यांगचं प्रिन्सिपल आहे, ते तसंच असणार. आणि म्हणून हे जे काय यिन यांग आहे, यिनचा अर्थ काय मी तुम्हाला दाखवलं होतं मागाशी जे दाखवलं त्यावेळेला, आता आपण ह्या स्त्री पुरुष ह्या गोष्टीकडे बघूया. यिन म्हणजे इन, यिन म्हणजे इन एक. हा म्हणजेच काय, आपल्या ज्या पौरात्य संकल्पनेप्रमाणे स्त्रीचं काम काय, जुन्या विचार मनुवादी विचार म्हणूया आपण त्याला आवडतं, स्त्रीचं काम काय तर तिने घरातली कामं करायची. इन याचं कारण स्त्री यिन आहे, स्त्री रिसेप्टिव्ह आहे. हा आणि सगळ्यात महत्वाचं माझ्या दृष्टीने, निसर्गाने स्त्रीचा जो ऑर्गन, स्त्रीचा जो अवयव बनवलेला आहे तो सुद्धा रिसेप्टिव्हच आहे. आणि त्याच्या विरुद्ध पुरुष यांग आहे, आणि म्हणून यांगचं काम काय, बाहेर
इन आतमध्ये, यांग बाहेर. त्यामुळे पुरुषांनी काय करायचं, घराच्या बाहेर पडायचं, नोकरी उद्योग धंदा शिकार करायची, शेतीची कामं करायची, कमवायचं, घरी बायकोला आणून द्यायचं आणि तिने आतलं सगळं तिने चालवायचं. बाहेरची कामं त्यांनी बघायची, घरातली कामंही नाही बघायची. त्याच्यामुळे पूर्वापार आपल्या भारतीय परंपरेप्रमाणे किंवा आपल्या पौरात्य परंपरेप्रमाणे स्त्रीनी आतलं बघणं आणि पुरुषांनी बाहेरचं बघणं हे अतिशय परफेक्ट गोष्ट आहे. तिथेच बॅलन्स आहे त्याचा. हा, आणखीन एक मजेदार गोष्ट आहे. स्त्री म्हणजे काय? आतमध्ये राहणं. म्हणजे स्त्री म्हणजे घरी गाडून, पाय गाडून उभी असणारी स्त्री. घरात पाय गाडून उभी असणारी स्त्री. फेमिनाईन सिम्बॉल जो आहे, फेमिनाईन सिम्बॉल जो आहे, इंटरनॅशनल फेमिनाईन सिम्बॉल, तो कसा आहे तुम्हाला आठवत असेलच. हा असा इंटरनॅशनल फेमिनाईन सिम्बॉल आहे. याचा अर्थ काय? गोल आणि खाली त्याला ग्राउंडिंग आहे. हा, वेर एज इंटरनॅशनल मेल सिम्बॉल आहे तो असा आहे. काय दाखवतो हे दोन सिम्बॉल? फेमिनाईन सिम्बॉल दाखवतो की स्त्री ही राहायला पाहिजे, तिने स्थिर राहायला पाहिजे कारण ती यिन आहे. आणि मेल सिम्बॉल बाहेर जाणारा मार्ग बाण दाखवतो, तो यांग आहे म्हणजे त्यांनी बाहेरच पडायला पाहिजे. हा, ज्या वेळेला आपल्या घरामध्ये किंवा कुठे कोणाच्याही घरामध्ये स्त्री म्हणजे काय, पारंपरिक स्त्रीनी ही घरातली कामं करायची, पुरुषांनी बाहेरची कामं करायची. ज्या वेळेला एखाद्या घरामध्ये अशी परिस्थिती येते की काहीतरी कारणाने नवऱ्याला ऍक्सिडेंट झाला, त्याच्या नोकरीवरती काहीतरी प्रॉब्लेम झाला आणि मग तो बाहेर जाऊन कमवू शकत नाही, मग हा जो काय संपूर्ण गाडा आहे यिन यांचा, संसाराचा गाडा आहे, तो जर का चालू ठेवायचा असेल तर ह्या गाड्या चालू ठेवण्यासाठी काय व्हायला पाहिजे? ह्या गाड्या चालू ठेवण्यासाठी ही घरातली जी स्त्री यिन आहे तिला यांग बनायला लागतं. ती यांग बनून ती बाहेर जाते, ती नोकरी करायला लागते, ती उद्योगधंदे करायला लागते आणि कमवायला लागते. आणि त्याच वेळेला जो पुरुष बाहेर जाऊ शकत नाहीये त्यांनी यिन बनलं पाहिजे. तो यिन जर का बनला तर यिन यांगची अदलाबदली झाली आणि ते सर्कल तसंच चालू राहणार. परंतु आपल्या भारतीय मनस्थितीप्रमाणे आणि मानसिकतेप्रमाणे स्त्री सहजपणाने यांग बनते. बनते ना, ठाण्यापासून बॉम्बे सेंट्रल पर्यंत नोकरीला जातेस तुम्ही, यांग बनली. नाईलाज आहे, कारण आपल्या कुटुंबासाठी करायचं आहे ना, तिला सगळं सांभाळायचं आहे, तिला करायचं आहे. पण हे ज्यावेळेला ती यांग बनते त्यावेळेस तिच्या यिनचं काय झालं? मग ते ती यिन आहे मुळात, मग तिचं यिनचं काम हे यांगने करायला पाहिजे, घ्यायला पाहिजे. परंतु बहुतांश नवरे हे आपलं यांग पण सोडायला तयार नसतात आणि स्त्री ही यिन आणि यांग दोन्हीकडे अडकून पडते आणि म्हणून आजकालच्या जगामध्ये स्त्रियांचे प्रॉब्लेम जास्त आहेत. याचं कारण ती यिन आणि यांग दोन्हीच्या चक्रामध्ये हेलपाटत राहते. पुरुष यांग आहेत ते यांग राहतात. परंतु ह्याच्याच विरुद्ध परिस्थिती आहे वेस्टर्न वर्ल्ड मध्ये. त्यांच्याकडचं कल्चर पूर्वीप्रमाणे पूर्वीपासूनच असं आहे की दोघांनी एकमेकांची कामं करायची. त्यामुळे यिन यांगचा बॅलन्स तिथे जास्ती सहजपणाने टिकून राहतो. हे सगळं म्हणायला वगैरे जरी आपल्याकडे सगळं ठीक असलं ना की काय स्त्रियांचं समानता आहे, समान वागणूक मिळाली पाहिजे वगैरे सगळ्या गोष्टी संपूर्णपणाने मान्य आहेत, परंतु निसर्गता स्त्री आणि पुरुष मध्ये फरक आहे तो जाऊ शकणारच नाही. कारण तो निसर्गाने बनवलेला फरक आहे आणि ह्या संसाराची दोन चाकं आहेत, ती दोन्ही चाकं एकमेकांना बॅलन्स ठेवण्यासाठीच बनवले तो फरक आहे. हल्लीच्या जगामध्ये आता काय होतंय बघा, आता सध्या सगळ्यात मोठा जो आपला प्रॉब्लेम आहे ना सध्याचा, एकूणच ऐकायला मिळतो तो म्हणजे पटापट लग्न झाल्यानंतर पटापट डायव्होर्सच्याच बातम्या येतात. याच्यामागचं कारण काय? पूर्वीच्या काळी म्हणजे आपली आपण जी मोठी लोक आहेत त्यांच्यापैकी, या आपल्या सगळ्यांची जी लग्न झाली ती मुलाचं लग्न, मुलगा आहे यांग, मुलाचं लग्न 25-27 लग्न म्हणजे उशीरच होतोय त्याच्या लग्नाला, आणि मुलीचं लग्न म्हणजे 23-24 म्हणजे तो फारच उशीर झाला. म्हणजेच काय की 18-20-22 ह्या वर्षांमध्ये
लग्न झालं आणि संसार चालू झाला. आता कसं होत आहे, आता कसं होत आहे, आता 25 पर्यंत शिक्षण पूर्ण होत आहे. 25 पर्यंत शिक्षण पूर्ण, आता एवढं शिकल्यानंतर लगेच कुठे लग्न करायचं, जरा थांबूया की. आणि ती फेअर अँड लवलीची जाहिरात आहे ना, की ना बाप मुलीच्या साठी म्हणून बघायला लागतो. त्यावेळेला ती म्हणते, पापा अभी तो मुझे नोकरी मिली आहे, अभी मैं घर लूंगी फिर गाडी लूंगी फिर हो गया ना इक्वल इक्वल. या इक्वल इक्वलच्या जमान्यामध्ये मुलींची लग्न 30व्या वर्षी गेली. हा, जिथे 20-22व्या वर्षी लग्न व्हायचं ते 30 वर्ष, म्हणजे ह्या 10 वर्षात ती मुलगी काय झाली, ती मुलगी या यिन यांगच्या कल्पनेत बसवलं तर ती मुलगी यिनची यांग झाली. झाली का नाही? तिने तिची स्वतःचं शिक्षण स्वतःच्या पायावर तिने पूर्ण केलं, आई बापांकडनं एक पैसाही नाही घेतला, स्वतः लोन काढलं, स्वतः फेडलं, उभं केलं स्वतः स्वतः. तिने स्वतःचा ब्लॉक घेतला, तिने स्वतःची गाडी घेतली. 30 वर्षापर्यंत ती सगळी जर का तिने हे सगळं केलं तर ह्याचा अर्थ तिचे अवयव काही असले तरी ती आंतरिक दृष्ट्या यांग बनली. आणि ज्यावेळी लग्न होऊन ती घरात जाते एखाद्या कुटुंबामध्ये, त्यावेळी ते यिन यांगच्या सर्कलमध्ये गेल्यावर दोन्ही यांग आतमध्ये आल्यावर काय होणार, यांग आतमध्ये आल्यावर खडाखडीच होणार तिथे. कारण तो पण यांग आहे, ही पण यांग होते. कारण ही म्हणते मी कमवलंय ना, तू काय मला शिकवतो जेवढं मोठं, तुझ्यापेक्षा मी जास्ती मोठ्या पोस्ट वरती आहे. याच्या मागचं कारण काय, की यिन आणि यांग ह्या ज्या कन्सेप्ट आहेत आपल्याकडे पूर्वापार आलेले ना, त्या आपल्याकडे इतक्या रुजलेल्या आहेत ना, ते काही जुनं सोडायला तयार नाहीत. स्त्रिया जुनं सोडून नवीन मध्ये ऍडजस्ट होतात, पुरुष ऍडजस्ट होत नाहीत. आणि बरेच वेळा त्या ह्याच्यातनं ह्या यिन यांगच्या मारामारीमधनं घरामध्ये घटस्फोट होण्याचं कारण एकच आहे. ते म्हणतात मुलगी शिकली आणि प्रगती झाली, तसंच मुलगी शिकली हेच त्या मागचं कारण आहे. की मुलगी शिकली हे कारण नाहीये, ती यांग बनली, ती पुरुष बनली. आणि पुरुष म्हटल्यावर तो पुरुषी अहंकार आलाच तिच्यामध्ये, नॅचरली येणार. कारण तिने स्वतः कमावलंय ना सगळं, तिने स्वतःचं विश्व स्वतः उभं केलंय, तो येणारच ना, आणि नॅचरल आहे ते येणार. मग तिला जोडीदार जो आहे ना तो थोडासा यिन होऊ शकणारा असला पाहिजे. आणि हे सगळं जे मी काय शिकवतो सगळ्या आणि ह्या गोष्टी एम्फसाइज करतो, याच्या मागचं हे कारण आहे की हे आपण लोकांपर्यंत पोहोचवायला पाहिजे. की घरात घटस्फोट न होण्यासाठी मुला लग्नाची मुलं आहेत त्यांच्या कानावरती जर का ह्या गोष्टी घातल्या, याच्यानंतर पुढचा प्रॉब्लेम आणखीन एक मोठा प्रॉब्लेम आहे हल्लीच्या काळात, तो म्हणजे एक तर 30व्या वयानंतर मुलं होणं, म्हणजे ते ऑलरेडी खूप उशीर झालेला आहे. ह्याच्या मागची कारणं आहेत ना, त्या पंचमहाभूतांमध्ये आपल्याला आणखीन सापडणारच आहे. परंतु 30 नंतर मुलं होणं हा एक मोठा विषय आहे. परंतु सगळ्यात महत्वाचं मूल होणं म्हणजे काय, मूल होणं म्हणजे काय, तर पुरुषाची वीर्य त्याच्या पेशी स्त्रीच्या पोटात असणाऱ्या गर्भाला जाऊन त्याला फलन करणं, म्हणजेच काय की ते रिसीव्ह झालं पाहिजे स्त्रीकडनं, स्त्रीकडनं ते रिसीव्ह झालं पाहिजे. आणि रिसीव्ह कोण करणार, रिसीव्ह कोण करणार, जी यिन आहे तीच करणार. स्त्री जर का यिन राहिली नाहीये, स्त्री यांग झाली तर ती दुसऱ्याचं वीर्य रिसीव्हच नाही करत. आणि मग काय होतं, कन्सेप्शनचे प्रॉब्लेम होतात. मग 5 वर्ष झाली अजून काही नाही, मग आता काय करा, मग IVF. IVF नी सुद्धा बहुतांश केसेसमध्ये रिझल्ट मिळत नाहीत. याच्या मागचं कारण ती स्त्री यिन नाहीच आहे तर ती गर्भ धरेल कसा, कळलं? त्यामुळे IVF कोणाला करण्यापूर्वी आधी ह्या गोष्टी त्यांना समजावून सांगितल्या तर त्यांनी फरक पडेल. हल्ली आणखीन एक मोठा प्रॉब्लेम वाढलाय, तो म्हणजे पिरियड्सच्या बाबतीतले प्रॉब्लेम वाढले, PCD चे प्रॉब्लेम्स वाढले. पुन्हा हे तिथेच जातं सगळं. माझ्याकडे त्या दिवशी एक बाई आली, ती आली होती कशासाठी, की मुलीच्या डोक्यावरचे केस जात आहेत, मुलीचं वय 25-27 वगैरे वय. ती माझ्याकडे आली, तुमच्याकडे म्हणे काहीतरी तेला तेल आहे ना बनवलेलं, किंवा अॅक्युप्रेशरची ट्रीटमेंट त्यासाठी म्हणून. तर हे ज्यावेळेला ती सांगायला आली, त्यावेळेस माझ्या मनात पहिला प्रश्न हाच आला की हिची केस जातात म्हणजे काय, डोक्यावरचे केस जाणं म्हणजे काय. ऑलवेज तिने मला हे पण सांगितलं की मी अमक्या अमक्या मोठं होमिओपॅथीची जाहिरात असते त्यांच्याकडनं, ती 2 वर्ष ट्रीटमेंट घेतली काही नाही फरक पडला, हे केलं त्यांनी नाही, ते केलं त्यांनी नाही, हे सगळं तिने सांगितलं. अहो म्हटलं, तिला नाही फरक पडणार,
तिला म्हटलं माझ्या तेलाने सुद्धा फारसा फरक नाही पडणार. अहो असं कसं? म्हटलं याच्या मागचं कारण असं आहे की केस जातात म्हणजे काय ह्याचा तुम्ही विचार करा. केस कोणाचे जातात? टक्कल पडत केस जातात, हेअरलाईन रिसीड होते, याचा अर्थ टक्कल पडत आहे. आणि टक्कल कोणाला पडत? टक्कल कोणाला पडत? पुरुषांना टक्कल पडत. स्त्रीच्या स्वभावामध्ये पुरुषीपणा यायला लागल्यावर त्याची परिणिती टक्कलाकडेच होणार. केस गळाला लागणं, केस तिला मागे जाणं. या मी तिला फक्त एकच म्हटलं, अहो म्हटलं सगळा प्रॉब्लेम आहे ना की तुमची मुलगी, अंदाजाने सगळं लावून दिलं की म्हटलं अहो तुमची मुलगी म्हटलं ऑफिसला म्हटलं जीन्स घालून जात असेल. हो म्हटलं घरी आल्यावर पण शॉर्ट झालंच. तुम्हाला कसं कळलं? अहो म्हटलं केस गळतात ह्याचाच अर्थ ते आहे किती यंग आहे. घरी आल्यावरती शॉर्ट्स पॅन्ट घालणं आणि लोक सांगतात वरती की आम्ही तिला मुलासारखंच वाढवलं. मग मुलासारखं वाढवलं तर तिला मूल होणारच नाही, कारण मुलांना मूल होतच नाही, मुलीलाच मूल होत. बरोबर. कळलं? आणि मग ते म्हणाले तुम्हाला कसं कळलं? अहो म्हटलं या गोष्टी साध्या सरळ आहेत की अहो मग ऑफिसला ऑफिसला जाताना घट्ट कपडे घालायला पाहिजे, कारण मुंबईच्या ट्रेन मध्ये त्याला इलाज नाहीये. पण आपलं म्हणजे काय झालं की तुम्ही कपडे बदलले की आपोआप तुमचा स्वभाव पण बदलायला लागतो. मिलिटरीच्या लोकांना घट्ट कपडे देतात याचं कारण का? त्यांनी अलर्ट राहायला पाहिजे सतत. मिलिटरीचे कपडे लूज नसतात कधी. ऍक्टिव्ह असणाऱ्या माणसांसाठी घट्टच कपडे लागतात. त्यांना ऍक्शन आहे ना, त्यांना घट्टच लागतात कपडे. तसे हे घट्ट कपडे घातल्यावरती आपोआप ऍक्शन मध्ये आहे, यंग आहे. त्यातून म्हटलं ऑफिसमध्ये गेल्यावरती पुन्हा आणखीन कोट घालत असणार, कारण कुठची नोकरी कशी आहे त्याच्यावरती अवलंबून आहे. हो ना, ते तर करायला लागतं. अहो पण म्हटलं घरी आल्यावर तरी, घरी आल्यावर शॉर्ट्स आहेत म्हणजे पुन्हा मुलगाच. आणि त्या म्हटलं दुसरी गोष्ट, म्हटलं ती कपाळावर टिकली लावत नसेलच, हातात बांगड्या घातलेल्या नसणार, कानात घातल्या. अहो हल्ली कोण मुली घालतात? म्हटलं अगदी बरोबर आहे, हल्ली जमाना बदललाय. जमाना बदलला ही गोष्ट खरी आहे, पण ही जी काय भारतीय परंपरेप्रमाणे, म्हणजे भारतीय परंपरा इन द सेन्स भारतीय परंपरा शतकानुशतकांची आपल्या जीन्स मध्ये असणारी परंपरा आहे ना, त्याच्याप्रमाणे हे सगळे सौभाग्य अलंकार आहेत. कानात घालणं, टिकली लावणं, बिंदी लावणं, कुंकू लावणं, गळ्यात मंगळसूत्र, हातात बांगड्या, पायात जोडवी, ही जी सौभाग्य अलंकार आहेत आणि हे सौभाग्य अलंकार वापरल्यामुळे आपोआपच त्या स्त्रीला तिच्या स्वतःच्या स्त्रीत्वाची जाणीव होते. आणि ती जाणीव ठेवण्यासाठी आहे, तुम्ही दिवसा नका घालू नक. मग त्या बाईनं पटलं, आता म्हणे ती आली ना ऑफिसमधनं घरी की तिला टिकली लावून घातली, तिच्या कानात घालते, तिच्या हा म्हटलं असं काहीतरी करा. आणि सगळ्यात महत्वाचं म्हटलं आल्यावरती तिला घरात आल्यावर गाऊन घालायला सांगा, हाफपॅन्ट नको. आणि हे पण लोकांना तरी पटत नव्हतं, पटत नाही. कारण हे असं कसं होईल याच्यावरतीतलं एक उदाहरण मला जे माहिती आहे ते तुम्हाला सांगतो की हे जे विवेकानंदांचे गुरु रामकृष्ण परमहंस, रामकृष्ण परमहंसांनी अनेक प्रकारची साधना केली. त्याच्यात आपल्या भारतीय परंपरेमध्ये नवविधा भक्ती म्हणून एक प्रकार आहे. नऊ प्रकारांनी परमेश्वराची प्राप्ती होऊ शकते अशी नवविधा भक्ती. या नवविधा भक्तीमध्ये आपल्याला एक भक्ती आहे ती म्हणजे मधुरा भक्ती. ही मधुरा भक्ती म्हणजे काय? तो भक्त जो आहे तो म्हणजे स्त्री बायको आणि परमेश्वर म्हणजे पुरुष किंवा नवरा. म्हणजे भक्त स्त्री किंवा पुरुष कोणी असला तरी त्यांनी आपली कल्पना अशी करायची की परमेश्वर हा आपला पती आहे आणि त्या पतीच्या साठी म्हणून आपल्याला सगळं करायचं आहे. आणि ही भावना, ही संकल्पना आपल्यामध्ये अधिक दृढ होण्यासाठी त्या पुरुषांनी, पुरुष असला तर पुरुषांनी, त्या पुरुषांनी साडी नेसायला लागायची. कारण साडी हे स्त्रीचं वस्त्र आहे, आपल्या संपूर्ण भारताचंच आहे. साडी हे स्त्रीचं वस्त्र आहे, त्याप्रमाणे रामकृष्ण परमहंस साडी नेसायला लागले. त्यांची अर्थातच त्यांची गोष्ट आणखीन वेगळी होती सगळीच. आणि ते त्या भक्तीमध्ये इतके उतरले, म्हणजेच काय, ते स्त्रीकडे गेले. मानसिकदृष्ट्या पूर्णपणाने ते सरेंडर झाले. स्त्री म्हणजे सरेंडर, ते सरेंडर झाले. आणि त्यांना पिरियड्स चालू झाले. पुरुषाला सुद्धा पिरियड्स चालू झाले, केवळ आतून बदललेली भावना. अर्थात त्यांच्या बाबतीत हे झाल्यानंतर त्यांना त्या मार्गातून पुढे आल्यावर त्यांनी परत
उलटे आले आणि सगळ्या गोष्टी नॉर्मल झाल्या. हे जे काय आहे हे त्यांच्या बाबतीत फार पटकन घडलं, आपल्या सर्वसामान्यांच्या लोकांच्या बाबतीत हे हळूहळू हळूहळू घडत जातं आणि हे जे घडतं त्याचं आपल्याला माहिती पण नसतं. त्यामुळे आपल्या आजूबाजूला जे कोणी असतील त्यांना थोडस अशा प्रकाराने एनलाइटन जर का केलं तर ह्या प्रॉब्लेम बाहेर पडायला मदत होईल. आणि मग वेगवेगळ्या पद्धती आहेत, वेगवेगळ्या थेरपीज आहेत, तिथून त्यांच्यासाठी योग्य ते. म्हणजेच काय की मूल होत नाही म्हणून आपल्याकडे जर का कोणी ट्रीटमेंटसाठी आलं तर पैसे कमवण्याचा उत्तम मार्ग म्हणून त्याच्याकडे बघू नये. कारण काय, हे तर सगळीकडनं फिरून आलेले आहेत भरपूर घालवत, 1-2 लाख रुपये आपण पण कमवून घेऊ. हे पैसे कमवायला काहीच हरकत नाही, परंतु त्यांना हे समजून पण सांगितलं पाहिजे की पहिले तुम्ही मनापासून यिन आणि यांग बना. पुरुष हा यांग असला पाहिजे, स्त्री ही यिन असली पाहिजे. यिन असेल स्त्री तरच ते रिसीव्ह करेल, पुरुष यांग असेल तरच तो वीर्य देऊ शकेल. आणि अनेक जणांच्या केसेसमध्ये असं दिसतं की किती वेळा हे केलं, काय म्हणतो त्याला आपलं IVF वगैरे केलं तरी मूल होत नाही, याचं कारण गडबड सगळी तिथे होते. मग आता ह्या सगळे हे जे काय मी बडबड केली, या सगळ्या बडबडीचा हे ठीक आहे सगळं बोलायला ठीक आहे सगळं, याचा माझ्याशी काय संबंध असा आला ना प्रश्न तुमच्या मनात, याचा माझ्याशी काय संबंध किंवा आपल्या अॅक्युपंक्चर थेअरीशी काय संबंध याचा. याचा थेअरीचा संबंध असा आहे की काल आपण ज्या मेरिडियन लिहून घेतल्या डाव्या आणि उजव्या बाजूला, त्यातली पहिली मेरिडियन लिहिली होती लिव्हर LIV आणि त्याच्या पुढे गाल ब्लॅडर अशी लिहिली होती. याच्यातली डाव्या बाजूची मेरिडियन जी लिहिली होती ती यिन मेरिडियन आहे, यिन मेरिडियन आहे. आणि उजव्या बाजूची गाल ब्लॅडर मेरिडियन ही यांग मेरिडियन. हा म्हणजे ते जोडप आहे, जसं नवरा बायकोचं जोडप तसं मेरिडियनची सुद्धा जोडी असते. आणि यिन यांगची जोडी हा आपल्या शरीरामध्ये यिन यांगचा बॅलन्स ठेवतो आपला. हा तरी मग तरी आणखीन पुढे काय संबंध याचा, पुढचा विचार. सगळ्या जगातल्या घडणाऱ्या सगळ्या घटना यिन यांग मध्ये आणताना येतात. हा मग पेशंट डॉक्टर रिलेशनशिप जी आहे ती आपण यिन यांग मध्ये बसवू शकतो का, विचार करायचा तर इतका विचार करायचा असं माझं म्हणणं. हा मी विचार केला, हे सगळं माझं तात्विक आणि मानसिक संशोधन आहे पुस्तकांमधल्यापेक्षा, माझाच मी विचार केला. आणि ते अॅक्युप्रेशरवर बोलू काही हे पुस्तक लिहिताना मला गोष्टी सुचत होत्या, माझ्यात मनात प्रश्न पडायचे आणि त्याची मी उत्तर देत होतो, त्या याच्यात नाही सगळं पुढे आलेलं आहे. पेशंट आणि डॉक्टर यांच्यातली रिलेशनशिप यिन यांग कशी असते का, हा डॉक्टर आणि पेशंट ह्याच्यातला यिन कोण आणि यांग कोण, कोण सांगू शकेल? यिन म्हणजे यिन कोण आणि यांग कोण? डॉक्टर डॉक्टर आणि पेशंट याच्यात यिन कोण आणि यांग कोण? पेशंट म्हणजे यिन. हा पेशंट म्हणजे यिन, ह्याचा अर्थ रिसीव करणार, स्त्री रिसीव करते, पेशंट रिसीव करतो तो यिन, त्यामुळे पेशंट म्हणजे यिन. हा आणि डॉक्टर काय करतो, देतो ट्रीटमेंट देतो, तो यांग झाला. अगदी परफेक्ट. म्हणजे मग माझ्या क्लिनिकमध्ये पेशंट आला, तो यिन आला, तो माझ्याकडे येऊन बसला, तो यिन आहे मी यांग आहे. परंतु त्या पेशंटला काय होत आहे हे सांगणार कोण मला, हे कोण सांगणार? मला कळलं पाहिजे ना त्याला काय होत आहे ते. मग ते कोण सांगणार? पेशंटच सांगणार ना. मग तो सांगणार, तो सांगणार म्हणजे त्यावेळी त्यांनी यांग बनलं पाहिजे. मी जरी यिन म्हणून, यिन आणि यांग हे असं स्टॅटिक नसतं की एकदा यिन म्हणजे यिन यांग म्हणजे यांग. हा त्यामुळे तो ज्यावेळेला बोलायला लागतो आणि तो त्याची कथा सांगायला लागतो, डॉक्टर मला 5 वर्षापूर्वी असं झालं, 10 वर्षापूर्वी असं झालं, गेल्या महिन्यात असं झालं, ही जी तो कथा सांगायला लागतो त्यावेळेला तो यांग बनला पाहिजे. पेशंट जर का यांग बनला नाही तर तुम्हाला काय कळेल त्याला काय होत आहे ते. आणि तो ज्यावेळेला यांग बनून तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगतोय त्यावेळेला तुम्ही काय बनलं पाहिजे, तुम्ही यिन बनलं पाहिजे, तर ते तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि यिन यांगचा कम्प्लीट होईल बॅलन्स. यिन आणि यांग सतत एकमेकांच्या हातात हात घालून जायला पाहिजेत ना.
त्यामुळे ज्यावेळी तो बोलतो त्यावेळी तो यांग बनतो, ते ऐकत असताना आपण यिन बनतो. आणि माझं असं म्हणणं आहे, हे जे काय मी सगळं शिकलोय आणि जे काय बडबड करतोय ना, ही सगळी बडबड, बहुतांश बडबड मला पेशंटनी शिकवत. मला, मी प्रॅक्टिस 18-20 वर्षापूर्वी चालू केली, त्यावेळेला मला हेमोग्लोबिन आणि काय म्हणून त्याला आणखीन एक 2-4 गोष्टींच्या पलीकडे मला काही माहिती नव्हती. याच्यात पेशंट आल्यावर सांगतो, डॉक्टर हा रिपोर्ट केलाय, हा बघा. मला काही कळत नाही, माझा चेहरा ब्लॅक असतो, काय काय हे बघा ना, इथे बघा. तोच आपल्याला समजावून सांगतो हे असं असं आहे ना, हा असं आहे का, हा आजार आहे. कारण पेशंट सगळीकडनं ऐकून आलेला असतो आपल्याकडे. म्हणजे काय झालं, पेशंट यांग येऊन त्यांनी आपल्याला शिकवलं, तो यांग तो त्याची कथा सांगताना आपल्याला मेडिकल पण शिकवतोय, तो डायग्नोसिस पण शिकवतोय, तो कसं बघायचं हे पण शिकवतोय. आणि आपण त्यावेळेला येईन म्हणलं पाहिजे. आपण त्यावेळेला म्हणलं नाही नाही आम्हाला एक्सरेची काही गरज नाही पडत, आम्हाला ते नको, आम्ही डायरेक्ट ट्रीटमेंट करतो, असं म्हटलं तरी होऊ शकेल. पण ज्यावेळेला यिन यांचा बॅलन्स होतो त्यावेळेला सगळ्या गोष्टी पूर्ण होतात आणि आपोआप माझं ज्ञान वाढत गेलं. मग एक्सरे कसा बघायचा पेशंट, स्लीप डिस्क कशी बघायची हे पण पेशंटच शिकवतो. कुठचे पॅरामीटर्स किती कमी जास्ती आहेत हे पण पेशंटच, कारण पेशंटला आपल्या स्वतःच्या रिपोर्ट मधली सगळी खडानखडा माहिती असते. त्यामुळे वेळच्या वेळी, म्हणूनच आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला जर का काय अचीव करायचं असलं तर आपल्याला वेळच्या वेळी यिन आणि यांग मध्ये बदलत राहता आलं पाहिजे. आपण यिन आणि यांग या स्वरूपात बदलत राहायला आलं पाहिजे. आता हाच जो पेशंट आहे त्यांनी सगळी त्याची कथा सांगितली, मी ऐकून घेतली, यिन बनलो मी ऐकून घेतली, आणि मग मग त्याला मी आतल्या ट्रीटमेंटच्या रूम मध्ये नेलं. आता आतमध्ये गेल्यावर कोण आता यिन आणि कोण यांग, पुन्हा आतमध्ये गेल्यानंतर पेशंट यिन बनला पाहिजे कारण त्याला ट्रीटमेंट घ्यायचे, आणि मी यांग बनलो पाहिजे मला द्यायचे. तिथे गेल्यावर सुद्धा जर का पेशंट म्हणायला लागला की डॉक्टर तुम्ही मला इच्छे नका लावू, मला इच्छेत लावा, अरे तू करणार का मी करणार ट्रीटमेंट, तो यांग बनला तर त्याला रिझल्ट नाही मिळणार, कारण यिन यांगचं सायकलच कम्प्लीट होत नाही. आणि तो यांग जर का नाही बनला आणि मी पण यिनच बनलो, हा आता तूच सांग मला कुठे लावू, तरी होणार नाही. यिन आणि यांग हे सतत बदलत राहिलं पाहिजे. आणि आपल्या घरा आणि हेच जे तंत्र आहे हे, म्हणून माझ्या दृष्टीने कुठे रिझल्ट मिळतात ते जिथे डॉक्टर पेशंट मध्ये हे यिन यांगचं तंत्र बरोबर जमतं तिथे मिळतात. आणि हे यिन यांगचं तंत्र जुळण्यासाठी म्हणून त्याची पहिली गोष्ट म्हणजे आपल्या स्वतःला माहिती पाहिजे की हे असं काहीतरी असतं याच्यामध्ये. आपण ऍज रिसेप्टिव्ह असलं पाहिजे. आपल्या ज्या पोझिशन्स आहेत यिन आणि यांग पैकी या सतत बदलत असतात. हेच आपल्या घरातल्या बाबतीत पण आहे. घरात समजा एखादी स्त्री नोकरी करत नाहीये, ती यिन आहे घरात आहे, नवरा ऑफिसमधनं आला आणि ऑफिसमध्ये त्याला काहीतरी त्रास झालेला आहे, तिथे काहीतरी गडबडी झाली, तो घरी आल्यावर जर का भडकलेला असेल तर बायकोने काय करायला पाहिजे घरात शांतता नांदण्यासाठी? तिने आल्याबरोबर घरातल्या कंप्लेंट चालू नाही करायच्या, तिने यिन राहायचं. तो आल्यावर त्याचं सगळ्यातनं तो बाहेर पडला, डोकं शांत झालं की मग मग घरात नळाला पाणी नाहीये, तो वॉशर खराब झालाय, ते अमुक झालाय, ते थोड्या वेळाने सांगायचं. आणि ज्या ठिकाणी तुम्ही बघितलं तर कुठच्याही घरामध्ये, इनफॅक्ट सर्वच घरांमध्ये नवरा बायकोच्या विचारांमध्ये अनेकदा प्रचंड तफावत असते, परंतु तरी सुद्धा ती कुटुंब चांगल्या पगडाने राहतात. याचं कारण ती योग्य वेळेला यिन यांग मध्ये बॅलन्स आणतात. कधी नवरा पडतं घेतो, कधी बायको पडतं घेते. एक अग्रेसिव्ह झाल्यावर दुसऱ्याने थोडं विड्रॉ करायला पाहिजे, आणि त्याचं एकदा एक्झॉस्ट झालं, सगळं बाहेर पडलं की मग मग आपलं परत मांडायला, आपण परत यिन यांग बनलं पाहिजे. हे ज्या वेळेला बदलत राहील ना, त्यावेळेला घरामध्ये पूर्णत्व येईल, शांतता येईल, आणि ते घराचं सर्कल कम्प्लीट राहील. आणि हे जे काय घराचं सर्कल आपल्याकडे जे कम्प्लीट होईल ते आपल्या वर्तनातून आपल्या पुढच्या पिढीला. संस्कार, संस्कार जे म्हणतात ना ते शिकवून होत नाहीत, संस्कार हे आपोआप होत असतात, बघून बघून होत असतात. त्यामुळे आई वडील ज्यांच्या घरातले आई वडील सतत भांडत असतात, त्यांच्या मुलांचे पुढे प्रॉब्लेम्स असतात बरेचदा, कारण त्यांनी भांडणच बघितलेली असतात. हे ज्या वेळेला हे मी असं सगळं शिकवतोय. माझ्याकडे एक माझा मित्र आला होता, त्याची मुलगी ह्याला डेहराडूनला फिजिओथेरपी करत होती आणि ती शिकायला तिला यायचं होतं, सुट्टीमध्ये आली होती त्यावेळेला. तर त्यावेळी त्यांनी मला विचारलं तिला शिकायचं आहे तर फी किती आहे. तर एक साधारण 2 वर्षापूर्वीची गोष्ट असेल, त्यावेळी काहीतरी 6,000 रुपये फी होती.
तर म्हटलं 6,000 रुपये फी आहे. अरे यार बहुत होत आहे 6,000 7,000, कुछ कमती करो ना. म्हटलं मी फी कधीच कोणाची कमी करत नाही, कारण मी काय शिकवतो याची मला माहिती आहे. म्हटलं मी त्याला म्हटलं की तू एक लक्षात ठेव, मी 6,000 फी घेतोय, 60,000 मी शिकवतो, या कुछ भी बात करताय. म्हटलं तुला तुझी मुलगी सांगेल म्हटलं मी काय शिकवतो. ज्या वेळेला आमचा हा यिन यांगचा चॅप्टर पूर्ण झाला, त्यावेळेला तो मुलीच्या डोक्यात फीड बसला. तिने घरी जाऊन हे सगळं आई वडिलांना समजावून सांगितलं की गरम होणं, शांत होणं, घरातली भांडणं, कोणाचं अग्रेसिव्हनेस, कोणाचं पडतं घेणं वगैरे वगैरे, या सगळ्या गोष्टी समजावून सांगितल्या. आणि नंतर मग तिने सांगितलं, सर अभिना हमारे घर में एकदम शांती आली. म्हटलं मी तुला इथे शिकवतो, तुझ्या घरात शांती. मग तिने सांगितलं मैंने पिता डॅडी और मम्मी को ना ये सब यिन यांग का फंडा सब बता दिया, तो अभी क्या हो गया ना, पिताजी डैडी गर्म होते हैं ना, थोड़े टाइम के बाद उनको ही समझ, अरे मैं ज्यादा यांग बन रहा हूँ ना, नहीं मुझे थोड़ा यिन होना चाहिए, फिर वो ठंडे हो जाए. तो अपने आप ऊपर नीचे हो जाता है. और इतना सब कुछ अच्छा हो गया ना, आप जो मेरे डैडी को बोला ना तो मैं 60,000 का सिखाता हूँ, वो रियली सच है. आपल्या आयुष्याचं हे जे काही तत्वज्ञान आहे ना, ते तत्वज्ञान कशात, की योग्य वेळी योग्य खेळी, योग्य वेळी योग्य खेळी. दर वेळेला तलवारच उपसायची गरज नसते. कधी कधी तह करणं, कधी कधी माघार घेणं, हे सुद्धा शहाणपणाचं असतं. हेच सगळं यिन यांग मधनं आपल्यापर्यंत येत. आणि हे आपल्या आयुष्यात जर का आपण आणायला लागलो, तर आपोआपच यिन यांगचा बॅलन्स म्हणजे सगळीकडे शांतता, म्हणजेच परमेश्वराचं अस्तित्व, ते आपल्या आयुष्यात येतं. आणि सगळ्या गोष्टी आपल्या आयुष्यात जागच्या जागी लागायला लागतात. अगदी काही 100% सगळ्या गोष्टी जागच्या जागी नाही लागल्या, काही ना काही त्रास असतात, शारीरिक व्याधी असतात, तरी सुद्धा त्याच्यापासून आपल्याला त्रास होत नाही. त्याच्याकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन बदलतो आणि आपलं आयुष्य अधिक जास्ती आनंददायी होतं. सुख हे बाहेरच्या गोष्टींवर असतं अवलंबून, आनंद हा आपल्या आतल्या असतो. आणि ज्यावेळेस आपल्याला समजतं अरे यार मीच वेड्यासारखं काहीतरी उगीच बोललो आणि म्हणून गडबड झाली, तर वेळच्या वेळी माफी मागून टाकायची, वेळच्या वेळी रिव्हर्स द्यायचं, हे समजायला पाहिजे ना. याचं कारण समजेल कधी, यिन यांगच्या याच्यामध्ये आपण बसूया. आणखीन एक गोष्ट, थोडा जास्त वेळ होतोय पण त्याला इलाज नाही एवढा चॅप्टर केल्याशिवाय. हे जे काही यिन यांगचा बॅलन्स आहे, हा यिन यांग म्हणजे बॅलन्स आहे. हा आता हा जो यिन यांगचा जो बॅलन्स आहे, तोच आपण म्हणजे माणूस आणि बाहेर निसर्ग याच्यामध्ये पण सतत बॅलन्स चालूच असतो ना. बाहेरचा निसर्ग बदलला की त्याच्याशी आपलं शरीर ऍडजस्ट करायला जातं, आणि हे जे काय ऍडजस्ट करायला जातं आणि ऍडजस्ट करायला त्याला जमतं किंवा नाही जमतं, ते नाही जमलं तर त्यातनं निर्माण होतात ते आजार. म्हणून आपल्याकडे आयुर्वेदाने काय सांगितलेलं आहे, प्रत्येक ऋतुमानाप्रमाणे आहार बदलायचा. म्हणजेच काय, बाहेर यांग वाढलं तर आपलं यिन वाढवायचं, ऍडजस्ट करत राहायचं सतत. आणि म्हणून आपले जे काय सगळे सणवार आहेत आणि त्या सणवारांची पक्वान आहेत की त्या त्या परिस्थितीला पोषक असणाऱ्या गोष्टी आहेत. श्रावण महिन्यामध्ये उपास करायचे, श्रावण महिन्यात पालेभाज्या खायच्या नाही, श्रावण महिन्यामध्ये नॉनव्हेज बंद करायचं, याचं कारण वात वाढतो. मग तो वात वाढण्यासाठी काय करायचं, ऍडव्हान्स कंट्रोल, खाणंच वेगळं बदलायचं. थंडीमध्ये ज्या वेळेला शरीराला स्निग्ध पदार्थांची गरज असते, त्यावेळेला आपोआप म्हणजे त्यावेळेला आपल्या याच्याप्रमाणे गुळाची पोळी, तिळगुळ, ह्या सगळ्या गोष्टी त्यावेळेला आलेल्या आहेत आपला. म्हणून आपला आयुर्वेद काय करतो की ते बॅलन्स करतो. आणि हे बॅलन्स केल्यामुळे, म्हणून आयुर्वेदाचं असं म्हणणं आहे की औषध म्हणजे आहार असू नये, जो आजकाल ऍलोपॅथीमध्ये होतो, 10-10, 20-20 गोळ्या खायला लागतात. औषध हा आहार असता कामा नये, आहार हेच औषध बनावं, म्हणजे तो यिन यांगचा बॅलन्स सांभाळतो. हा यिन यांगचा बॅलन्स आहे. आता ह्याच्यात आणखीन एक पुढची आणखी एक गोष्ट आहे. ज्या वेळेला आपल्याला कोणालाही एखाद्याला आजार होतो आणि माणूस आजारी पडतो, त्यावेळेला आजकालच्या सर्वसाधारणाच्या प्रमाणे काय आहे, काही झालं की पहिले डॉक्टरकडे पळायचं. हा डॉक्टरकडे गेल्यावरती परिस्थिती अशी आहे की डॉक्टरकडे गेल्यावरती तुम्हाला तपासल्यानंतर डॉक्टर काहीतरी औषध लिहून देणार. आजपर्यंत बहुतांश म्हणजे 99% डॉक्टर हे औषध लिहून देतात. 1% डॉक्टर असे असतील की आलेल्या पेशंटला सांगतात तुला औषध काही नको, तुझा असंच काही ना काहीतरी ते औषध लिहून देणार. हा आता काय होतं माहितीये, आपल्या यिन यांगच्या बॅलन्स बद्दल मी जसं म्हणतो, तसं आपल्या शरीरात ज्यावेळेला एखादा आजार निर्माण होतो, त्यावेळेला आपलं शरीर
त्या आजारावरती मात करण्यासाठी म्हणून आतमध्ये काहीतरी घडामोडी करायला लागतात. हा यिन यांग जो आतला बदलला ना, त्याला बॅलन्स करायला शरीर काहीतरी घडामोडी करतं. आता ह्या ज्या घडामोडी करतं शरीर, त्याला आपल्याला थोडासा वेळ द्यायला पाहिजे ना. त्याला तो वेळ मिळण्यापूर्वीच आपण जर का औषधाच्या दोन चार गोळ्या आतमध्ये ढकलल्या, तर शरीर काय म्हणतं आपलं की अरे आता तुम्ही ह्याच्याशी ऍडजस्ट करत होता, आता हे नवीन केमिकल आतमध्ये येऊन पडलं, आता मी काय करू असं म्हणून कपाळाला हात लावतं आपलं शरीर, आतल्या आत, शरीराच्या कपाळाला आतल्या आत, आणि मग ते सगळीच कामं सोडून देत. औषधांचा दुष्परिणाम जो आहे हा अशा प्रकाराने होतो की शरीराला त्याला स्वतःला थोडी काम करायला वेळ दिला पाहिजे जो पूर्वी दिला जायचा. पूर्वीच्या काळी असं होतं की काही आजार आला की पहिलं म्हणजे लंघन करायचं, पोटाला शांतता दिली की बऱ्याचशा गोष्टी आपापल्या जागेवर येतात. हल्ली तसं राहिलं नाही, हल्ली तसं झालं की ताबडतोब पहिल्यांदा डॉक्टरकडे जा. पूर्वी आपल्याला हळद लावून आपलं जखम बरी व्हायची, हो ना. हल्ली डॉक्टरकडे जाऊन ड्रेसिंग करायला लागतं आणि टेटॅनसचं इंजेक्शन घेतल्याशिवाय चालत नाही आपल्याला. पण ह्या सगळ्या गोष्टी केमिकल आहेत, त्या आतमध्ये गेल्यावर काहीतरी उत्पाद करणारच आहेत ना. आणि मग म्हणून मग ज्याला आपली स्वतःची हेल्थ मेंटेन करायची आहे, त्यांनी त्याच्यासाठी काय करायला हवं, तर डॉक्टरकडे कमी वेळा जायला हवं, ताबडतोब धावू नये. शरीरात ताप, आपल्याला ताप आला म्हटल्यावर डॉक्टरकडे ताबडतोब सकाळी 8 वाजताना उठल्या उठल्या आपल्याला ताप दिसल्यावर 10 वाजताना धावत धावत डॉक्टरकडे जाऊ नये. शरीरालाच ऍडजस्ट करायला वेळ द्यावा. हा ताप आला ह्याचा अर्थ ताप हा आजार नाहीये. शरीरामध्ये काहीतरी जीवजीवाणू आलेले आहेत आणि त्याला मारण्याच्या प्रक्रियेमध्ये शरीराने टेम्परेचर वाढवलेलं आहे, त्यामुळे ताप हे कशाचं तरी लक्षण आहे. त्याच्या मुळात शरीर काहीतरी काम करतं म्हणून ते आलं ना. याचा अर्थ ताप आला याचा अर्थ शरीर तुमची काहीतरी काम करत आहे. पण त्याला काम करायला एक दिवसभर तरी द्या ना वेळ. हा ताप आता हे पुन्हा त्याची बॉर्डर लाईन खूप कठीण आहे, ते किती वेळ थांबायचं हे प्रत्येकाने आपण एक समजून हे घ्यायला पाहिजे की त्याला थोडा वेळ द्यायला पाहिजे. आणि हा जर का वेळ द्यायला पाहिजे, आणि हल्लीच्या जगामध्ये आपल्याला स्वतःच्या हेल्थ बद्दल खूप लोक कॉन्शियस झाले, मग काहीच न करताना तुम्ही कसे बसता हो असं माझी बायको मला म्हणते. हो एवढं तुम्हाला होतं तुम्ही काहीच कसं नाही करत, मग ते करतं हे आपण दिसायला पण पाहिजे ना कोणाला बाहेर. आणि हे जे काय आपण शरीरासाठी शरीरात झालेलं आहे त्याच्यासाठी करण्याचा आपल्याकडचा सोपा मार्ग म्हणजे हे ऍक्युप्रेशरचे पॉईंट. शरीर काहीतरी काम करत आहे आतमधल्या आतमध्ये, पण त्याला थोडीशी आपण मदत करायची या पॉईंटनी, ज्याच्यामध्ये आपण कोणत्याही प्रकारचं केमिकल आतमध्ये टाकत नाही, तर आपल्या शरीरातली कार्यशक्ती जी काम करते पाण्याशक्ती, तिलाच थोडं हलवून आपण मोकळं करून देतोय. या यिन यांग, त्यामुळे हे यिन यांगचा बॅलन्स आहे ना हा अशा सगळीकडे येतो. आणखीन एक पुढची गोष्ट यिन यांगच्या बाबतीतली, यिन म्हणजे स्टॅटिक स्थिर आणि यांग म्हणजे चर. कोणता प्राणी 100% यांग आहे? सगळ्या प्राण्यांमध्ये स्त्री पुरुष आहेत, हो ना, मेल फिमेल असतात, ज्याला सस्तन प्राणी म्हणतात, मेल फिमेल असतातच. कोणता प्राणी 100% मेल आहे 100% यांग आहे? तो प्राणी आहे घोडा. सर्व पुरुषांना निपल्सचा मार्क असतो छातीवरती, तो म्हणजे त्यांच्यामधली यिनची निशाणी आहे. पुरुषांच्या छातीवरती असणारी निपल्स ही यिनची निशाणी आहे, त्यांच्यात यिन पॉइंट आहे, यिन असं अस्तित्व आहे. एकमेव घोडा हा असा प्राणी आहे, पुरुष घोडा, मेल घोडा, की ज्याला निपल्स नसतात, तो 100% यांग. आणि म्हणून घोडा कधीही खाली बसत नाही, तो यांग आहे ना, तो सतत हलतच राहणार. घोडा खाली बसत नाही, घोडा कायम उभा असतो. घोडा उभा असतो तो सुद्धा स्थिर नसतो, तो सतत त्याच्या टाचा हलत असतात, पावलं हलत असतात, शेपटीने हे करत असतो, माना हलवत असतो. घोडा ज्या वेळेला खाली बसतो त्यावेळेला घोडा संपला, तो यांग यांगचा यिन झाला. रेसचा घोडा बसला की त्याला गोळीच घालतात, कारण तो काही कामाचाच नाही. घोडा यांग पाहिजे तरच तो रेस जिंके. आणखीन एक प्राणी आपल्या पुराणातला किंवा आपल्या ह्याच्यातला, तो म्हणजे असं ऐकी वाट आपण बघितलेलं तर नाही, पण पुराणातली मानली, अर्जुनाला
निपल्स नव्हती. अर्जुन हा पूर्ण पुरुष होता. हा अर्जुन हा पूर्ण पुरुष होता. अर्जुनाला निपल्स नव्हती, परंतु यिन आणि यांगचं तत्व काही झालं तरी सुटणार नाही. त्या पूर्ण पुरुष असणाऱ्या, निपल्स नसणाऱ्या, पूर्ण पुरुष असणाऱ्या अर्जुनाला बृहन्नळेचं म्हणजे यिनचं घेऊन घेऊन सुद्धा राहायला लागलं. यिन आणि यांचा बॅलन्स हा पूर्ण झालाच पाहिजे. त्याला बृहन्नळेचं रूप घेऊन तिकडे त्या राजाकडे नोकरी करायला लागली. त्याचं कारण यिन आणि यांग हे नेहमी एकत्रच असतात, ते सतत बरोबरच राहतात. आणि हे असे यिन आणि यांग आपल्या आयुष्यात सुद्धा असतात. याची जर का आपण आपल्या स्वतःशी ओळख करून घेतली, तर आपल्या आयुष्यामध्ये आपण आपल्याला यिन ठेवायचं का यांग ठेवायचं हे वेळेप्रमाणे बदलत जाणं. आणि सगळ्यात महत्वाची, सगळ्यात मोठी गोष्ट आहे ती म्हणजे आपण अडॅप्टेबल राहणं. येणाऱ्या परिस्थितीत बरोबर जुळवून जो घेतो. महापुरे झाडे जाती तिथे दवाळे वाचून, इथे जशी परिस्थिती आहे त्याप्रमाणे आपण त्याच्याशी थोडस जुळवून घ्यायचं. तर जुळवून घेतलं तर म्हणजेच काही ते सर्कल पूर्ण होईल. आणि जिथे जिथे ते सर्कल पूर्ण होतं तिथे तिथे पूर्णत्व येतं. आणि पूर्णत्व म्हणजेच परमेश्वर. आणि जिथे परमेश्वर हजर असतो तिथे हिलिंग कम्प्लीट होतो. आपल्याला हे जर का ज्यांना माहिती आहे, त्या माणसांच्या हातून हाताला गुण, माझ्या स्टुडंटच्या हाताला गुण जास्ती असतो असं मी जर म्हणतो, त्याच्या मागचं हे कारण आहे की त्यांना त्यांच्या डोक्यात मी हे बसवलेलं असतं. त्यांना हे वापरताना ह्याच्यात काही वापरण्यात ते येणार नाही, पण ऍट द बेस ऑफ द माइंड ट्रीटमेंट चालू करण्यापूर्वी मला कसं आहे, मी यिन का यांग हे मी बदलत राहायचं आहे, हे सर का बदलत राहिलं तर आपण पूर्ण होऊ. आणि म्हणून मी लोकांना असं पण सांगतो कधी कधी की अहो काय आम्हाला फरक नाही हो पडला अॅक्युपंक्चरनी. अहो अॅक्युपंक्चर पॉइंट मध्ये आहेत फरक, परंतु तुम्ही डॉक्टर बदला ना, तुमचं आणि माझं यिन यांग नाही जुळलं तर तुम्ही नाही बरे होणार. दुसऱ्या कोणाशी तरी यिन यांग जुळेल, दुसऱ्या कोणाशी यिन यांग जुळलं तर तिथून बरे आहात तुम्ही. शेवटी महत्व यिन यांग पूर्ण होण्याला. ओके, तेव्हा आपल्या आयुष्यामध्ये हे असं यिन यांगचं जे काही चक्र आहे हे चक्र पूर्ण होण्यासाठी आपण सतत जाणीवपूर्वक थोडं प्रयत्नशील राहिलं तर आपलं आयुष्य पूर्ण होईल आणि संपूर्ण होईल आणि आनंदी आणि सुखी समाधानाचं होईल. हा जो चॅप्टर आहे तो आपल्या अॅक्युप्रेशरवर बोलू काही या पुस्तकामध्ये व्यवस्थित डिटेलमध्ये लिहिलेला आहे. तो पुन्हा एकदा वाचा. याच्यातनं बोलण्यातनं काही सुटलेलं असेल किंवा तिथे न लिहिलेलं कदाचित तिथे मी बोललेलो असेल ते जरा सगळं पुन्हा समजून घ्या. परंतु सगळ्यात आवडती माझ्या ह्या अॅक्युप्रेशरमध्ये जी गोष्ट आहे ती यांच्या इथूनच सगळ्याला सुरुवात होते. हा बेस जर का तुमचा पक्का झाला तर ह्याच्यावरती पुढची इमारत उभी करणं त्या मनाने सोपं काम. ओके, आज आपण पायाभरणी केलेली आहे आपल्या अॅक्युपंक्चरच्या शास्त्राच्या ह्याच्या सहाय्याची. तेव्हा आज हरिओम हरिओम हरिओम.